मालवण राजकोट किल्ल्यावरील पुतळा कोसळला. अहमदनगरमध्ये मराठा समाजाचं सरकार विरोधात आंदोलन. संबंधित ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी. कोल्हापुरात महाविकास आघाडी आक्रमक. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याने महाविकास आघाडी आक्रमक. केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर यशोमती ठाकूर आक्रमक. शिवरायांचा पुतळा कसा पडला का पडला यशोमती ठाकूरांचा सवाल. रोहित पवार अमरावती दौऱ्यावर. विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी रोहित पवारांचा दौरा. माजी आमदार चंद्रशेखर घोलेंची विधानसभेची तयारी. शेवगाव पाथर्डीमधून लढण्याचे संकेत. गुजरातमध्ये अतिवृष्टीनंतर IMD कडून रेड अलर्ट जारी. अतिवृष्टीमुळे सर्व प्राथमिक शाळा उद्या बंद राहणार. बुलडाणा जिल्ह्यात ई पीक पाहणीला 15 सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ. पीक पाहणीसाठी शेतकऱ्यांना अँड्रॉइड फोनवरून नोंदणी करावी लागणार. धुळ्यात सततच्या पावसामुळे पांझरा नदीला महापूर. पावसामुळे 5 पैकी 4 पूल पाण्याखाली. भिवंडीमध्ये डिझेल विक्री करणाऱ्या दोघांना पोलिसांनी घेतलं ताब्यात. 20,80,000 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांकडून जप्त. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.